शहर जीआरपी ने मोबाइल चोरों के खिलाफ कार्रवाई कर तीन आरोपियों को पकड़ने में कामयाबी हासिल की। पुलिस ने इस मामले में गिरफ्तार किए हुए तीन आरोपियों में आरोपी प्रियांशु उर्फ बाबू रतीफ येगी, यह एक फुटबॉल खिलाड़ी है और साथ ही वो एक मूवी एक्टर भी है। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक सतीश जगदाले ने दी। मिली जानकारी के अनुसार जीआरपी ने मोबाइल चोरों के खिलाफ कार्रवाई कर तीन आरोपियों को गिरफ्तार किया है। इस संदर्भ में जानकारी देते हुए वरिष्ठ पुलिस निरीक्षक सतीश जगदाले ने बताया कि जिन तीन आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया है वो बुकिंग काउंटर के पास जब पैसेंजर खड़े रहते हैं तब उनकी जेब या पर्स से मोबाइल चोरी करते हैं, या फिर जब आउटर में ट्रेन स्लो होती है तब जो पैसेंजर फोन पर बात करते हैं या जिनके हाथ में फोन होता है उन पर लाठी से वार कर उनके पास से मोबाइल छीन कर भाग जाते हैं। इस बारे में शिकायत आने के बाद पुलिस ने इस मामले में कार्रवाई करते हुए आरोपी प्रियांशु उर्फ बाबू रतीफ येगी, शुभम उर्फ डम नरेश दामुलकर और शैलेंद्र उर्फ लमपुरन यादव को गिरफ्तार किया। एक नहीं है, तीन आहेत, त्याचे आणखी दोन्ही साथीदार आहेत। त्या तिघांनाही आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आम्ही 14 मोबाईल जप्त केलेले आहेत। आणि त्यांचे मतलब हे आहे काय म्हणतात त्याला की मोडस की मोबाईल चोरी करायचे ट्रेनमधून, पण ते कुठून करतात काय करतात हे माहीत नाही आहे, परंतु गुन्हा माझ्याकडं रजिस्टर होतो आणि त्याच्यानंतर मला इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर मी त्यांना पकडतो। पकडल्यानंतर माहिती पडतं की ह्यांनी काय केलेलं आहे काय नाही, शेवटी ते आम्हाला पोलिसांची जी आहे ते आम्हाला अपनावे लागते, नाही असं नाही, त्याशिवाय कोणाची पूजा केल्याशिवाय कोणी सांगत नाही आहे। प्रियांशु उर्फ बापू राठी हा मेन आरोपी आहे त्याच्यातला, आणि त्यानं शुभम उर्फ नरेश जांभूळकर त्यांना सोबत घेतलं आणि शैलेंद्र उर्फ लंबपुरम यादव ह्याला सोबत घेतलं आणि हे सोबत घेऊन हे काम करत होते आणि ह्याचं रॅकेट आम्ही ओपन केलेलं आहे आणि ह्याच्यापुढं ते करू शकणार नाहीत, ह्याचे आम्ही पूर्ण म्हणजे हे करण्याची एक अमिताभ बच्चनच्या घरी म्हणजे मला ते ह्याचं नाव आठवणार झूमच्या फिल्ममध्ये काम केलो असं मला सांगतो ते की झूमच्या फिल्ममध्ये काम केलेलं आहे। अरे झूमच्या फिल्ममध्ये काम केलेलं आहे तर तू हे काय काम करतो, ते काय करतात त्यांना आत्ता लॉकडाऊनमध्ये त्यांना काय मिळत नाही आहे काही नाही आहे, आणि काय करायचं तर काय करायचं ते रेल्वेमध्ये की जे रेल्वे चाललेली आहे रेल्वे प्रवाशाचे आणि आउटरमध्ये जे ट्रेन चाललेली असते त्या ठिकाणी ट्रेन स्लो होते आणि त्या ठिकाणी ते जातात आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या हातावरती एक फटका मारून त्यांच्या हातातला मोबाईल खाली पाडतात आणि ते घेऊन जातात आणि असल्या कंप्लेन माझ्याकडे भरपूर आलेल्या आहेत। तसंच कोचमध्ये बसलेले लोक पण मोबाईलवरती बोलत असतात, असे त्यांचा पण हात बाहेर असतो त्याच्यावरती पण फटका मारतात ते आणि त्याच्यावरती पण तो मोबाईल तो घेऊन जातात। तर ह्याच्यामध्ये प्रतिबंध करण्यासाठी मी माझं पेट्रोलिंग नेमलेलं आहे आणि त्याच्यावरती प्रतिबंध करण्याचा मी प्रयत्न करत आहे। इस वक्त वरिष्ठ पुलिस निरीक्षक जगदाले ने जानकारी दी कि गिरफ्तार आरोपियों में से आरोपी प्रियांशु उर्फ बाबू रतीफ येगी यह एक फुटबॉल खिलाड़ी है और नागपुर में शूट हुई जून मूवी में उसने काम किया है। साथ ही उन्होंने बताया कि पहले उन्होंने आरोपियों से 14 मोबाइल जब्त किए और बाद में 3 मोबाइल, ऐसे कुल 17 मोबाइल जब्त किए। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।